वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल नीट टू नो विथ अनिशा आजच्या या व्हिडिओमध्ये विसावा रिवर साईडमध्ये आम्ही कशी मजा मस्ती केली आणि तिकडे लहान मुलांना पोहण्यासाठी काय फॅसिलिटी आहे पूलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला किती एंट्री फी लागते किती वेळ दिला जातो तर याबद्दल या व्हिडिओमध्ये या आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे आहे विसावा रिवर साईडचं स्विमिंग पूल आज संडे असल्यामुळे जरा गर्दी आहे आणि हे महाड महाडमध्ये मुंबई गोवा हायवेच्या लगतच हे हॉटेल आहे आता या गर्मीच्या दिवसामध्ये एक थंडावा म्हणून आणि शॉर्ट ट्रीप म्हणून स्विमिंग पूलचा पर्याय निवडता येईल तर इथे रिवर साईड विसाव्याला दीडशे रुपये पर पर्सन एक एका व्यक्तीचे दीडशे रुपये असे घेतले जातात आणि लहान मुलांचे श प्रत्येकी शंभर रुपये असे इथे घेतले जातात लहान मुलांना सेफ्टी म्हणून इथे ट्यूब टायर प्रोव्हाइड केलेले आहेत तसेच दोन तीन असे वे प्रॉम्प आहेत जे की लहान मुलांसाठी इथे त्यांनी फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे दीडशे रुपयामध्ये तुम्ही एक तासासाठी वेळ घालवू शकता एक तासासाठी मजा मस्ती करू शकता एक तासासाठी एक छोटीशी फॅमिली ट्रिप म्हणून एक चांगलाच हा पर्याय आहे तसेच इथे स्विमिंगचे क्लासेस घेतले जातात इथे नियर अबाउट टू थाउजंड फाय हंड्रेड अडीच हजार असे क्लासेसची फी आ, आहे तर तुम्हाला काही अजून जे एन्क्वायरी पाहिजे असेल स्विमिंग क्लासेसबद्दल तर तुम्ही इथे येऊन विचारू शकता तसेच बघायला गेलं तर नाते तेटघर आणि पी जी सिटी येथेही ही, ही फॅसिलिटी अवेलेबल आहे पी जी सिटीला हंड्रेड रुपीज पर पर्सन आहे पण तिथे लहान मुलांसाठी असे वेगळा असा स्विमिंग पूल नाही आहे जे जे की इथे आहे आणि ती एक खूप चांगली गोष्ट आहे की लहान मुलांसाठी इथे सेपरेट आणि छोटासा एक कंपार्टमेंट टाकून त्यांनी असा छोटासा स्विमिंग पूल बनवलेला आहे जिथे लहान मुलं त्यां चांगल्याने एन्जॉय करतात आणि मोठ्यांनाही एन्जॉय करता मिळ करता येतो तर हे लहान मुलांसाठी आहे बघा इथे त्यांनी प्रॉप प्रॉप दिलेले आहे की जेणेकरून ते सेफ्टी आणि वरती तरंगू शकतात आणि इथे पाणी पण जास्त नाही आहे तर हे आहे विसावा रिवर साइड इथे आम्ही खूप चांगला एन्जॉय केला खूप मजा मस्ती गेली आणि एक तास पुरेसा होतो तर अशाच गोष्टीसाठी सबस्क्राईब करा माझा चॅनेल नीट टू नो विथ अनिशा